कालही नांदेडला परवाही नांदेडला काही मराठा समाज बांधवांची जी प्रतिनिधी आहेत त्यांची माझी 31 तारखेला रात्री माननीय मुख्यमंत्र्यांची याच्या संदर्भात मी वैयक्तिक पण भेट दिली आणि माझं मत त्यांना मांडल्याने त्यांनी अतिशय स्पष्टपणाने की माझी भूमिका अतिशय सरळ आहे. मला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायची गरज नाही आणि मी मराठा समाजाला आरक्षण देण्याशिवाय राहणार नाही ही त्यांची भूमिका. ज्या काही घटना घडल्या म्हणजे आपल्याला हात जोडून पाहतात ते जे काही नुकसान होते आपल्या भावना समजू त्या बसेस जाळल्या जातात दगडफेक होते जाळपोळ होते ते पण या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या बापाच्या घरची जागिरी नाही. ही सगळी मालमत्ता आपली आहे. आपल्या उत्पन्नातून निर्माण होणारी सगळी मालमत्ता आपल्या मालमत्तेचं आपण नुकसान करायचं का हा सगळ्यात महत्त्वाचा. मागण्या मागल्या पाहिजे मागितल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे तो आपला हक्क आहे त्याच्या संदर्भात दुमत आला परंतु समज गैरसमजाच्या आधारावर अनेक लोक भेटायला लागले. आपले शिष्टमंडळ घ्या आपल्या शिष्टमंडळाची मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करायला परंतु हे ज्या पद्धतीनं होणार आहे जोपर्यंत MG गायकवाड साहेबांचा अहवाल येणार नाही ते हायकोर्टात जाणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या टेक्निकल अडचणी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे अशी माझी स्वतःची विनंती. आपल्या ज्या काही मागण्या याच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात बोललात त्याचा खुलासा मी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात निधी देण्याची भूमिका आपण परवाही ऐकली असेल. मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन प्रत्येक तरुणाला 10,000 रुपयापर्यंत कर्ज 10 लाखापर्यंत कर्ज हे जर जामीनदार मिळत नसेल तर सरकार जामीनदार होईल आणि त्याला कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका सरकारनं घेतली. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एखाद्या कर्जदाराला शासनानं जामीन व्हावा ही इतिहासातली पहिली घटना असेल आणि अशा पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात घेतलेला आहे. आता देतील त्याच्याशिवाय मराठा आंदोलनामध्ये जे शहीद झालेत कुटुंब त्याला 10 लाख रुपयाची मदत आणि शासकीय नोकरी देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. काकासाहेब शिंदे यांनी पहिली या समाजाच्यासाठी हुतात्मा झाले बलिदान दिलं त्यांनी परंतु त्यांना तिथल्या मराठवाडा शिक्षण संस्थेने ताबडतोब नोकरी दिली. शासनाने 10 लाख रुपये दिले आणि शासनाने अशा पद्धतीचे निर्देश दिले की या घटनेमध्ये जे जे कोणी असे बलिदान दिले त्यांना 10 लाख रुपये आणि शासकीय नोकरी देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. आंदोलकावरचे खोटे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात आपण परवाही ऐकला असेल वाचला तेव्हा विशेष सगळ्या समाजातल्या नेत्यांची गटनेत्यांची बैठक झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की 307 पर्यंतचे जे काही गुन्हे ते सगळे गुन्हे वापस परंतु एखादा माणूस समजा मी आहे जाणीवपूर्वक एखादी गोष्ट करतो आणि त्याचं जर चित्रीकरण झालं असेल तर त्याची चौकशी करण्याच्या संदर्भातली भूमिका अतिशय ठामपणाने म्हणून आंदोलकावरचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातली भूमिका शासनाने स्पष्टपणाने घेतली. आपल्या वसतिगृहाच्या संदर्भातला जो कंदारला आपण मागितला मला त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्तापर्यंत 3 ठिकाणी वसतिगृह कार्यान्वित झालेले आहे. मला वाटते कालच्याही बैठकीत 3-4 ठिकाणी करण्याचा आणि जागा जिथं जिथं उपलब्ध झाल्या तिथं तातडीनं या सोयी घेण्याच्या भूमिका सरकारनं घेतली. त्याशिवाय शिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली होती आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधी फीस भरलेली कोणाला वापस मिळालेली नाही पण 80 कोर्सेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली होती ज्याला या अगोदर लागू नव्हतं आरक्षण त्या ज्या सगळ्या विद्यार्थ्यांची फीस त्यांच्या बँकेच्या खात्यात वापस करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. एवढी मोठी जमेची बाजू ही आपल्या बाजूनं सरकार घेते हे अतिशय माझं प्रामाणिक. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याच्या संदर्भात त्या सगळ्या बाहेरच्या अफवा सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली. सभागृहामध्ये सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी याची भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देशातलं सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एकही इंच त्यांची उंची कमी न करता करण्याचा निर्णय घेतला. उलट चबुतऱ्याची उंची त्या मला नेमकं टेक्निकल जरी माहिती नसलं तर पुतळ्याची उंची किती असावी
त्याच्या धर्तीवर चबुतऱ्याची उंची देखील ठरलेली आहे. म्हणून उलट चबुतऱ्याची उंची आणखी वाढते, पण महाराजांच्या पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापासून त्या चबुतऱ्याच्या बुड्यापर्यंत एक इंच कमी होणार नाही, खायची तरी फुटामध्ये ती उंची वाढते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात ज्या काही चर्चा बाहेर आहेत त्या अतिशय निरर्थक आहेत. मेहरबानी करून अशा कुठल्याही अफेअर इन्सू असू नये. अफवा पसरवणारे पक्षाचे लोक सभागृहात आहेत, मदत करणारे आहेत, विरोधक आहेत, इथलं राजकारण आपल्याला काही कळायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे देशातलं अतिशय उंचीचं स्मारक करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि लवकरच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात होणार आहे. बाकीच्या ज्या एक दोन मागण्याचा मी उल्लेख या ठिकाणी केलेला नाही, आपल्या सगळ्या भावना मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील या सगळ्या मंत्र्याकडे निश्चितपणानं पाठवतो. आणि मी नेहमीच जेव्हा जेव्हा मराठा समाजाचा विषय, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय सभागृहात निघाला त्यावेळेस मी अतिशय नम्रपणानं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझी प्रामाणिकपणाची अडचण तुम्हाला एक सांगतो की मी धड कोणत्याच पक्षात नाही आणि सभागृहामध्ये सगळ्या पक्षाला विशिष्ट वेळ ठरून दिलेला, त्या पक्षाला त्या वेळेप्रमाणे नेता असेल त्यांच्या पक्षाला अधिक चालू, त्याच्यापेक्षा लहान पक्षातून जास्त बोलतोय ना. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका तुमच्यासोबत आहे, म्हणून तुमचं निवेदन स्वीकारायला मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे. माझी विनंती आहे की आपण हे आंदोलन अतिशय शांततेत घ्यावं, आपण जी मागणी करताय अतिशय रास्त आहे ती मिळाली पाहिजे या भूमिकेसाठी मी स्वतः ठाम आहे, एवढ्या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो.